सर्वांना नमस्कार, मी प्राध्यापक बी एस दहिफळे या व्हिडिओतून तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलो आहे सार्वजनिक वित्त व्यवहाराचा अर्थ, व्याख्या व स्वरूप। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा व माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। नमस्कार, तुम्हा सर्वांना माझा स्नेहपूर्वक आदरपूर्वक नमस्कार। तुम्हा सर्वांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून 12वीच्या अर्थशास्त्रामध्ये एका नवीन प्रकरणाला आरंभ, प्रारंभ आणि शुभारंभ आपण करत आहोत। प्रकरणाचं नाव आहे प्रकरण क्रमांक 8, भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार। भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या 12वी अर्थशास्त्रातल्या नवीन प्रकरणाचा प्रारंभ या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करत आहोत। हा प्रारंभ करत असताना या प्रकरणासंदर्भामध्ये काहीशी पार्श्वभूमी किंवा प्रस्तावना अगोदर समजून घेऊ। विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक अर्थशास्त्र किंवा सार्वजनिक वित्त व्यवहार ही अर्थशास्त्रातील तसं पाहता जुनीच शाखा आहे आणि या शाखेमध्ये शासनाची कर्तव्य आणि भूमिका यांच्या संदर्भातील विश्लेषण या सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या शाखेमध्ये केलं जातं। आता शासनाच्या कार्याची आणि भूमिकेची माहिती आपल्याला सार्वजनिक वित्त व्यवहारामधून समजते। मग शासन म्हणजे नेमकं काय? तर शासन म्हणजे विशिष्ट भूप्रदेशातील विविध कार्य किंवा विविध प्रकारची कार्य पार पाडण्यासाठी नागरिकांकडून निर्माण करण्यात आलेली औपचारिक किंवा अनौपचारिक संस्था, याला आपण शासन असं म्हणतो। म्हणजे नागरिकांकडून औपचारिक किंवा अनौपचारिक संस्थेची निर्मिती केली जाते। कशासाठी? तर एखाद्या विशिष्ट भूभागामधील विविध प्रकारची कार्य पार पाडण्यासाठी, त्याला आपण शासन असं म्हणतो। मग या शासनाकडून त्या भूभागातील किंवा त्या देशातील किंवा त्या प्रदेशाच्या संदर्भातील कोणती कार्य पार पाडली जातात? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणं, देशांतर्गत शांतता व सुव्यवस्था निर्माण करणं आणि कायदेविषयक व संरक्षण विषयक कार्यभार पाहणं यासारख्या आणि याच्या बरोबरच अर्थव्यवस्थेमध्ये रोजगाराची निर्मिती करणं असेल किंवा शिक्षण, आरोग्य या संदर्भातील कार्य शासनाकडून त्या विशिष्ट भूप्रदेशात पार पाडली जातात। मग ही कार्य दोन भागामध्ये विभागलेली असतात, म्हणजे शासनाची सक्तीची कार्य आणि शासनाची ऐच्छिक कार्य। सक्तीची कार्य म्हणजे जी कार्य शासनाला करणं अनिवार्य असतं त्याला आपण शासनाची सक्तीची कार्य असं म्हणतात। या कार्यांमध्ये परकीय आक्रमणापासून संरक्षण, कायदा व सुव्यवस्था, अंतर्गत संरक्षण व सामाजिक सुरक्षितता यासारख्या कार्याचा समावेश हा शासनाच्या सक्तीच्या कार्यामध्ये होतो आणि शासन काही ऐच्छिक कार्य सुद्धा पार पाडत असतं। मग ऐच्छिक कार्य कोणती? तर शासनाकडून शैक्षणिक कार्य, आरोग्यविषयक कार्य, रोजगार निर्मिती किंवा सामाजिक सुरक्षितता किंवा कल्याणकारी योजना यासारख्या विविध कार्य जी केली जातात त्या सर्व कार्यांचा समावेश हा शासनाच्या ऐच्छिक कार्यांमध्ये होतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण सुद्धा शासनाची सक्तीची कार्य आणि शासनाची ऐच्छिक कार्य असे दोन कॉलम तयार करा आणि त्याच्यामध्ये शासनाची सक्तीची कोणती कार्य आहेत आणि ऐच्छिक कोणती कार्य आहेत याची यादी तयार करा। तर या सगळ्या कार्यांचा आणि त्या कार्याच्या भूमिकेचा सार्वजनिक वित्त व्यवहार या प्रकरणामध्ये विचार केला जातो किंवा त्याचा अभ्यास केला जातो। मग सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे नेमकं काय? तर सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे नेमकं काय याचा अर्थ, व्याख्या आणि स्वरूप आपण समजून घेणार आहोत। म्हणजे या प्रकरणाचा प्रारंभ करत असताना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फक्त
सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे नेमकं काय हे जाणून घेणार आहोत। म्हणजे ही कन्सेप्ट अगोदर आपण क्लियर करून घेणार आहोत। ही कन्सेप्ट क्लियर करण्यासाठी आपल्याला सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे नेमकं काय याच्या काही व्याख्या समजून घ्याव्या लागतील। त्या व्याख्येमध्ये पहिली व्याख्या आहे ह्यू डाल्टन यांनी केलेली। ह्यू डाल्टन हे असं म्हणतात, बघा त्यांनी केलेली व्याख्या काय आहे, तर सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यांच्या सीमेवरील एक विषय आहे आणि यामध्ये सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे सार्वजनिक अधिसत्तेखाली उत्पन्न व खर्च यांचा आणि यांच्यातील एकमेकांमधील समायोजनाचा अभ्यास सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये केला जातो अशी व्याख्या ही ह्यू डाल्टन यांनी केलेली आहे। मग या व्याख्येवरून आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट होतात की सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये सरकारच्या उत्पन्न आणि सरकारच्या खर्चाचा अभ्यास केला जातो आणि सार्वजनिक वित्त व्यवहार हा ज्या पद्धतीने अर्थशास्त्रातील एक भाग आहे अगदी त्याच पद्धतीने तो राज्यशास्त्रातील सुद्धा एक भाग आहे असं ह्यू डाल्टन यांच्या व्याख्येमधून स्पष्ट होतं। त्याचबरोबर दुसरी एक व्याख्या प्राध्यापक फिंडले शिराज यांनी केलेली आहे। प्राध्यापक फिंडले सिराज हे असं स्पष्ट करतात की सार्वजनिक सत्तेकडून निधी उभारणे व निधी खर्च करणे या संदर्भातील तत्वांचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार होय असं प्राध्यापक फिंडले सिराज यांनी व्याख्येमधून स्पष्ट केलेलं आहे। म्हणजे यांच्याही व्याख्येतून तोच मुद्दा स्पष्ट होतो की सार्वजनिक सत्तेकडून निधी उभारणे म्हणजे उत्पन्नाचे स्रोत पाहणे आणि निधी खर्च करणे म्हणजे खर्च कोणकोणत्या मार्गाने करायचा याचा विचार करणे या व्यवहाराशी संबंधित असणाऱ्या व्यवहाराला किंवा शास्त्राला आपण सार्वजनिक वित्त व्यवहार असे म्हणतो। विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक वित्त व्यवहार या संदर्भात अजून सविस्तर सखोल आणि परिपूर्ण माहिती समजण्याच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाची विधानं मी तुमच्या समोर ठेवत आहे। त्यातील पहिलं महत्त्वाचं विधान आहे ते म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये काय केलं जातं, तर सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये अर्थव्यवस्थेतील शासनाच्या भूमिका व कार्य यांच्यावर प्रकाश टाकला जातो। म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये शासनाची भूमिका आणि कार्य कोणती आहेत याच्यावर प्रकाश टाकण्यासाठी सार्वजनिक वित्त व्यवहार ही संकल्पना अभ्यासली जाते हे पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार असा आपण उल्लेख करत आहोत। मग या उल्लेखामध्ये दोन शब्द येतात, एक शब्द येतो सार्वजनिक आणि दुसरा शब्द येतो वित्त व्यवहार। या दोन्ही शब्दांचा मी तुम्हाला सविस्तर अर्थ स्पष्ट करून देतो। म्हणजे काय होईल, म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार ही कन्सेप्ट क्लिअर होईल किंवा स्पष्ट होईल। बघा, सार्वजनिक या शब्दाचा पर्टिक्युलर अर्थ असा होतो एखाद्या प्रशासकीय भूभागात राहणाऱ्या व्यक्तींचा समूह, म्हणजे एखाद्या प्रशासकीय भूभागामध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या समूहाला आपण सार्वजनिक असं म्हणतो। मग तो एखादा देश असू शकतो, मग तो एखादं राज्य असू शकतं, मग तो एखादा गाव किंवा तालुका सुद्धा असू शकतं। अशा एखाद्या प्रशासकीय भूभागामध्ये राहणारा जो व्यक्तींचा समूह आहे याला आपण सार्वजनिक असे म्हणतो। आणि दुसरा शब्द आहे तो दुसरा शब्द म्हणजे वित्त व्यवहार, म्हणजे वित्त विषयक व्यवहार। या वित्त विषयक व्यवहारामध्ये एक म्हणजे उत्पन्नाचा आणि दुसरं म्हणजे खर्चाचा समावेश असतो। म्हणजे वित्त व्यवहार म्हणजे उत्पन्न विषयक व्यवहार आणि खर्च विषयक व्यवहार होय। मग या सगळ्या संकल्पनांच्या स्पष्टीकरणातून आपल्याला सरतेशेवटी
एक निष्कर्ष आपल्या समोर येतो किंवा एक निष्कर्ष आपल्याला समजतो, तो निष्कर्ष म्हणजे केंद्र, राज्य किंवा स्थानिक प्रशासन किंवा शासन यांच्याकडून उत्पन्न व खर्च यांच्यातील तत्वांचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाला सार्वजनिक वित्त व्यवहार किंवा सार्वजनिक अर्थशास्त्र असे म्हणतात. त्यामुळं अर्थशास्त्रातील एका जुन्या आणि महत्त्वाच्या शाखेच्या विश्लेषणाचा प्रारंभ या प्रकरणाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. यावरून आपल्याला स्पष्ट झालं की केंद्र, राज्य किंवा स्थानिक शासनाकडून येणाऱ्या उत्पन्न आणि होणाऱ्या खर्चासंदर्भात जी भूमिका बजावली जाते किंवा जे कार्य पार पाडलं जातं त्याचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार होय, हे आपल्याला फायनली लक्षात आलेलं आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फक्त सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे नेमकं काय हे समजून घेतलं. यानंतर आपण या प्रकरणामध्ये सार्वजनिक वित्त व्यवहारावरच्या अनेक कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. धन्यवाद.